नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेले काही दिवस पाठीचं आणि त्याचबरोबर मानदुखीचा त्रास होतोय आणि हा त्रास अधिक बळावू नये यासाठी एचएन रिलायन्स हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांनी छोट्या शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला आहे। मात्र शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत। सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत, तब्येतीत सुधारणा देखील आहे। मात्र पुन्हा एकदा मान आणि पाठदुखीचा त्रास होऊ नये यासाठी वरिष्ठ डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला। याचबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, आता मुख्यमंत्र्यांची प्रकृती कशी आहे? विशाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती अतिशय चांगली असल्याचं त्यांच्या अत्यंत निकटवर्तीयांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोजचा त्यांचा सकाळचा व्यायाम, त्यांचा योगा आणि त्याचबरोबर दैनंदिन जे मुख्यमंत्री कार्यालयाचं कामकाज आहे ते स्वतःहून करता आहेत आणि वर्षा निवासस्थानी सध्या मुख्यमंत्री आहेत आणि अतिशय चांगल्या स्थितीमध्ये ते असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र गेले काही दिवस त्यांना पाठीचा आणि मानेचा त्रास होतो आहे। मान उजवीकडे आणि डावीकडे हलवण्यासाठी त्यांना थोडासा त्रास होतो आहे, त्यामुळे ते थोडी ते खबरदारी घेत आहेत। काही आयुर्वेदिक आणि घरगुती उपचार जे आहेत ते सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानी घेत आहेत। मात्र या संदर्भात एचएन रिलायन्स हॉस्पिटलमधल्या वरिष्ठ डॉक्टरांचा देखील एक पर्याय ऑप्शन जे आहे ते घेण्यात आलं होतं, त्यांचा देखील सल्ला घेण्यात आला होता। त्यावेळेस इथल्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना की तुम्ही एक छोटीशी शस्त्रक्रिया केली तर हे जे तुमचं पाठीचं आणि मानेचं दुखणं जे आहे ते कमी होऊ शकतं किंवा अधिक बळावू शकत नाही आणि पुढे भविष्यात देखील हा आजार जो आहे तो अधिक मोठा होणार नाही, असा एक पर्याय जो आहे तो वरिष्ठ डॉक्टरांनी दिला होता। मात्र तो पर्याय आहे, सल्ला आहे, तो अंमलात आलायचा आहे की नाही याचा निर्णय जो आहे तो पूर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेणार आहेत, कारण त्यांची प्रकृती अतिशय चांगली आहे आणि तो पुढील काही दिवसामध्ये पूर्णपणे बरे होईल अशी त्यांना स्वतःला एक हे वाटत आहे। त्यामुळे त्यांनी अजून कुठलाही शस्त्रक्रियेचा निर्णय जो आहे ऑपरेशनचा तो घेतलेला नाही आहे। डॉक्टरांचा सल्ला आहे मात्र तो त्यांनी अजूनपर्यंत स्वीकारलेला नाही आहे। तब्येत सुधारत आहे आणि त्यामुळे शस्त्रक्रिया करावीच लागेल असं अजिबात आता सांगण्यात येत नाही आहे। मात्र त्यांच्या तब्येतीमध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा होत आहे एवढंच ठाकरे कुटुंबियांच्या अत्यंत निकटवर्तीयांनी सांगितलेलं आहे। विशाल, पण उदय, या दुखण्यामुळे किंवा हे उपचार आता घरगुती उपचार जे त्यांच्यावरती केले जात आहेत यामुळे कामकाज उद्धव ठाकरे हे घरणच करत आहेत का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा निवासस्थानावरूनच मुख्यमंत्री कार्यालयाचं कामकाज जे आहे संपूर्ण राज्याचं तिथूनच करत आहेत। ते प्रवास टाळत आहेत, डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिलेला आहे, कारण मानेचं दुखणं आहे त्यामुळे प्रवास करताना मानेला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तो अधिक बळावू शकतो आहे दुखणं, त्यामुळे प्रवास टाळण्यासाठी ते वर्षा निवासस्थानाहूनच सर्व मुख्यमंत्री कार्यालयाचं कामकाज जे आहे ते पाहत आहेत संपूर्ण। आणि त्याचबरोबर पाठीचा जो आजार आहे तो आता काही प्रमाणात कमी झालेला आहे, मानेचा आजार जे दुखणं आहे ते काही प्रमाणात वाढलं होतं, त्यामुळे त्याबद्दल थोडी ते खबरदारी घेत आहेत। प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे असं स्पष्टपणे ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्यामुळे शस्त्रक्रिया करावीच लागेल असं अजिबात नाही। डॉक्टरांचा सल्ला आहे, वरिष्ठ डॉक्टरांचा, की शस्त्रक्रिया केली तर उत्तम, जेणेकरून पुढचा आजार जो आहे तो अधिक बळावला जाणार नाही। मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या घरगुतीच उपचारांवरती अधिक जोर देत आहेत, आयुर्वेदिक उपचार जे आहेत त्यांचे घरगुती ते मोठ्या प्रमाणात चालू आहेत, त्यामुळे त्यांचे जे दुखणं जे आहे गेले काही दिवस जे आहे त्यातून ते आता सुधारणा होत आहे, तब्येती सुधारणा होत असल्याचं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, कारण दिवसभरातलं दैनंदिन त्यांचं जे घरातलं कामकाज आहे किंवा कार्यालयीन कामकाज आहे ते वर्षा निवासस्थानी त्यांचं सुरूच आहे, तिथे कुठलाही अडथळा येत नसल्याचं देखील सांगितलं जात आहे। मात्र एक खबरदारीचा उपाययोजना म्हणून ते मानेचं दुखणं जे अधिक बळावू नये यासाठी खबरदारी घेत आहेत आणि वरिष्ठ डॉक्टरांचा देखील सल्ला घेत आहेत। मात्र जो वरिष्ठ डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे तो प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी जो काही निर्णय घ्यायचा आहे की शस्त्रक्रियाचा सल्ला दिलेला आहे तो करायची शस्त्रक्रिया की नाही करायची याचा सर्वस्वी निर्णय जे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेणार घेतील, पण तुर्तास आपण बघतो त्यांच्या प्रकृती सुधारणा। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। पुढे पाहूयात एसटी महामंडळाच्या संपाबद्दलची एक मोठी बातमी अशी आहे की एसटी महामंडळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। संपावर गेलेले 376 कर्मचारी जे आहेत ते निलंबित करण्यात आले आहे। 45 आगारांमधील एकूण 376 कर्मचारी निलंबित झाल्याचं कळतं आहे। जी आर काढूनही संप मागे घेतला नाही, म्हणून एसटी महामंडळावरती आता राज्य सरकारने हा कारवाईचा बडगा उगारला।
एकूण 376 कर्मचारी जे आहेत ते निलंबित करण्यात आले. 45 आगारमधले 376 कर्मचारी जे संपावरती गेले, जी आर काढण्यात आला, त्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आली, कामावरती परत या असं सांगून सुद्धा ते परत आले नाहीत. म्हणून आता 45 आगारमधील 376 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं या विषयाला घेऊन एसटी कर्मचारी आक्रमक आहेत. म्हणून आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या संपाचा हत्यार जे ते पुन्हा एकदा उपसलेलं आहे, काम बंद आंदोलन त्यांनी केलेलं आहे. आणि आता या विरोधात आपण पाहतोय की राज्य सरकारने त्यांच्यावरती कारवाई केली, 376 कर्मचारी निलंबित करण्यात आलेत. याच विषयी आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याबरोबर आहेत. तुषार कोहळे आपल्याबरोबर आहे, माफ करा तुषार, काय माहिती याबद्दल? विशाल, जर आपण संपूर्ण प्रकरण बघितलं तर राज्य सरकारसाठी एक सेफ झोन आहे, तो म्हणजे न्यायालय. न्यायालयाच्या अधीन राहून राज्य सरकार सर्व या संपूर्ण आंदोलनाला हाताळत आहे. आणि वारंवार आपण जर का बघितलं तर जे अनिल परब यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील ते नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करतात की या सगळ्या गोष्टी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणि न्यायालयाच्या आदेशानुसारच आम्ही या सर्व गोष्टी करत आहे. म्हणजे त्यांनी जी समिती गठीत केली असेल आणि जी समिती आता पुढे निर्णय घेणार असेल, तर एकंदरीतच त्यांचं असं म्हणणं होतं की जो काही संप सुरू आहे तो बेकायदा आहे, एक प्रकारे न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे ज्या ज्या कर्मचाऱ्यांना नोटीस दिलेल्या होत्या त्या कर्मचारी जे हजर झाले नाही, आता तिथे 376 कर्मचारी ज्यांच्यावर कारवाई केलेली आहे, ही पहिला फेज आहे. कदाचित उद्या जर काही कर्मचारी कामावर रुजू होणार नाही तर हा आकडा आणखी वाढू शकतो. त्यामुळे एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं की कुठेतरी हा संप चिघळू नये आणि लवकरात लवकर संप मिटावा, कारण की राज्य सरकार देखील दबावामध्ये आहे. कारण की आपण जर का बघितलं तर हा दिवाळीचा हंगाम आहे आणि मोठ्या संख्येने प्रवाशांचे हाल होत. आज जवळपास विदर्भात जर बघितलं तर 3रा दिवस आहे, उर्वरित महाराष्ट्रामध्ये संपाचा 2रा दिवस आहे. मात्र हा संप मागच्या 15 दिवसापासून सातत्याने वेगवेगळ्या आगारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर राज्य सरकार देखील दबावामध्ये आहे. तर राज्य सरकारचा एक प्रयत्न आहे की लवकरात लवकर कशा पद्धतीने हा संप मिटवता येईल आणि नंतर मग जी काही संघटना असेल किंवा जे काही कर्मचाऱ्यांचे पदाधिकारी असेल, प्रतिनिधी असेल, त्यांच्यासोबत चर्चा करून मग पुढे एक तोडगा काढता येऊ शकतो. तर त्यासाठी एक जी आजची कारवाई त्याच अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते की कुठेतरी राज्य सरकार एक दबाव तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच मग आज ज्या काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली आहे, 376 कर्मचारी आहे, कदाचित उद्या हा आकडा आणखी वाढू शकतो. धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. तर 376 कर्मचारी जे आहेत, म्हणजे 45 आगारमधले 376 कर्मचारी निलंबित करण्यात आलेत. पुढे पाहूयात राज्यातला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता चिघळलाय. चंद्रपुरात प्रशासनानं 14 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आणि या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर आगार, राजुरा आगार आणि विभागीय कार्यशाळेतील 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. संपाची धार कमी करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून अशा प्रकारची दडपशाही केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मात्र राज्यभरात 36 कर्मचाऱ्यांना जीव द्यावा लागला, त्यापुढे निलंबनाची कारवाई क्षुल्लक असल्याची संतप्त भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. आज आम्हाला जे निलंबन आदेश दिलेला आहे ते आमचं कुठेतरी खच्चीकरण करावं, आमचं संप मोडीत निघावं यासाठी दिलेलं आहे. प्रशासनानं आम्हाला आधीपासूनच अत्याचार करत आहे प्रशासन आमच्यावर आणि शेवटी आत्तासुद्धा त्यांचं तेच सुरू आहे की कसं यांना यांचा संप मागे फोडून काढणार आणि मोडून काढणार. तर आम्हाला निलंबन आदेश द्या किंवा सेवा समाप्ती द्या, परंतु आम्ही आमचं पाऊल मागे घेणार नाही, संप सुरू राहणार आणि जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कोणीच मागे हटणार नाही. आम्ही सर्व एक आहो आणि एकजूट ही टिकून राहीन आमची जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत. आम्हाला या गोष्टीचं दुःख नाही आहे की निलंबन झालं आहे. गोष्टी ह्या गोष्टीचं दुःख आहे की आज आम्ही 36 लोक गमावलेले आहे. हे गमवल्यानंतर हे त्या लोकांच्या समोर जे हुतात्मे झाले आहे त्यांच्यासमोर हे निलंबन म्हणजे काहीच नाही. आज आम्ही त्यांनी 14 लोकांना निलंबन केलं आहे, त्यांनी पूर्ण चंद्रपूर विभागातल्या 2000 लोकांना पण निलंबन केलं, तरी ह्या निलंबनाला घाबरून आमचा कोणताच कर्मचारी ह्या संपातून पाय मागे घेणार नाही जोपर्यंत आमचं विलीनीकरण शासनामध्ये होत नाही. पुढे बघूयात एसटीच्या संपचालकांना एका आजीनं पाठिंबा दिला आहे. या आजीबाईंनी आपल्या खास शैलीत संपकऱ्यांना पाठिंबा दिला असून एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांना फोन लावून द्या, मी त्यांना बोलते असं या आजीबाई सांगताना दिसत आहेत. माझा ह्यात काय फायदा नाही, जाग व्हा तुम्ही, योग म्हातारा आमचा भीक मागून खाईल, मी भेटच नाही.
एकदा मरायचं आहे, पण जागा आता देश झाला पाहिजे. आज जागा व्हायची गरज आहे. एक येते 500 रुपये धरा मत द्या. माझ्या घरला कोण येत नाही, पायताल असते. जगातनं जगा स्वाभिमानानं. आणि कष्टाचा पैसा कुठं जात नाही, हरामी फुरत नाही, कष्ट सरत नाही. लिहून ठेवा वाक्य, भावी आयुष्यात कोण तरुण असेल त्याची उपयोग येईल. पण संप माग घेऊ नका. आता भ्या घालतय या नाही तर बसा तुरगत जेवण घेऊन येतो. अजिबात संप माग घेणे नाही, विजय संप माग घ्यायचा नाही. मला बाकी काय माहिती, माग पुण्या पात्र जाणार आहे. अजिबाईंनी अगदी मनमोकळ्यापणाने आपल्या भावना ज्या आहेत त्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी व्यक्त केल्या, त्यांना पाठिंबा दिला. पुढे बघूयात, नागपूर विभागातील एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी देखील कर्मचारी आपल्या मागण्यांवरती ठाम असून सहकुटुंब संपामध्ये सहभागी झालेत. नागपूरच्या आंदोलनाचा आढावा घेतला आहे आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नागपूर विभागातील एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. आपण बघू शकतो की हे जे सर्व कर्मचारी आहे, सहकुटुंब देखील आलेले आहे. मागच्या 3 दिवसापासून त्यांच्या कुटुंबातले सदस्य देखील या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. कारण की कर्मचारी म्हटलं की या सर्व त्रासाची जर फक्त कर्मचाऱ्यालाच पोहोचत नाही तर सर्व कुटुंबाला देखील पोहोचते. त्यामुळे सहकुटुंब हे संपामध्ये सहभागी झालेले आहे. काही कर्मचारी आपल्यासोबत आपण त्यांना विचारूया. आज तिसरा दिवस आहे, काल काही तोडगा निघालेला नाही. आता तुमची पुढची भूमिका काय आहे? आमची भूमिका तर हीच आहे, जोपर्यंत आम्हाला राज्य शासनामध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही. कारण याच्यामध्ये आमचे 30 ते 35 चालक वाहक यांचा मृत्यू झाला आहे. ही खूप दुर्दैवाची बाब आहे, आमच्यासाठी खूप दुर्दैवाची बाब आहे, दुःखाची गोष्ट आहे. त्यांच्यासाठी आम्ही हा लढा उभारला. आमच्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांसाठी हे आम्हाला सातवं वेतन किंवा आम्हाला राज्य शासनामध्ये विलीन करावं ही आमची मागणी आहे. ती मायबाप सरकारने ही करावी. धन्यवाद. यांच्या पत्नी देखील आहे, त्या सरकारी म्हणजे एस टी कर्मचारी नाही पण त्या संपात सहभागी झालेल्या आहे. तुम्हाला कसं या संपूर्ण जे त्रास आहे जो कर्मचाऱ्यांना होतो, कुटुंब म्हणून कसा त्रास सहन करावा लागतो? त्रास तर भरपूर झाला आहे. मी आज तर आहे त्यांची लवकर 25 वर्षाची झाली आहे. मी 8000 वरती पगार बघितला नाही यांचा. त्यामुळे मी मुलाला कसं शिकवलं, काय केलं, त्याला कसं आज तो आहे म्हणून आम्ही थोडंसं जगून राहिलं आणि यांच्या पगार तर आमचं काहीच नाही होतं. त्यामुळे सहन तर भयंकरच केला. कधीच काही व्यवस्थित पगार मिळाला नाही आहे की कोणते सहनच झाले नाही आहेत बरोबर. त्यामुळे नेहमी लोन काढून किती शिकवणार आहे पोरांना. त्या कर्जबाजारी अंगावर आहेत, 12% इथे व्याज मिळतं आम्हाला. तर आम्ही किती कर्ज काढू काय शिकवणार आहे पोरांना. तसं तरी पोराला शिकवलं. आता आम्ही यांना सपोर्ट हा केला आहे की तुम्ही जे व्हायचं ते होईल, तुम्ही संपात सहभागी व्हा, आम्ही आमचं बघून घेऊ काय. शेवट आम्हाला यांना सपोर्ट देणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही यांना सरळ म्हटलं आहे की आता तुम्ही संपात पूर्ण उभ्या, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. आमची भूमिका तर विलीनीकरणाची ही ठाम आहे. याच्या पुढे आम्ही जोपर्यंत विलीनीकरण भेटणार नाही त्याला 1 महिना लागू, 2 महिने लागू, किती वेळ लागू, आम्ही हा संप मिटवणारच नाही आहे. आणि ही सत्य परिस्थिती आहे. आमची आज कंडिशनच तशी आहे. कारण आता माझ्यावरून पाहायला गेलं तर आता आम्हाला 7 वर्ष झाले आहे लागून. पण काही कारणास्तव आम्हाला लोन घ्यावं लागतं. काही म्हणजे आईवडिलांची तब्येत असतो किंवा काही असतो तर लोन घेतलं त्यानंतर आम्हाला 4000 रुपये सॅलरी येते काटकूट करून वगैरे. तर तेवढ्या याच्यात आम्ही कसं भागवायचं आमचं. ही सत्य परिस्थिती आहे म्हणून आम्ही विलीनीकरण झाल्याशिवाय मागे हटणार नाही. आपण बघू शकतो की हे सर्व जे कर्मचारी आहे सहकुटुंब आलेले आहे, कोणी पत्नीसोबत आले असेल, कोणांचं मुलं आले आहे. एकंदरीतच सहकुटुंब हे संपामध्ये सहभागी झालेले आहे. अनेक वेळा त्यांना आश्वासन मिळाली मात्र ते आता कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवणार नाही. कारण की अनेक वेळा त्यांची फसवणूक झाली असं त्यांनी सांगितलं. जेव्हापर्यंत ठोस निर्णय होत नाही तेव्हापर्यंत संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. व्हिडिओ संदीत अक्षय मावडेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुण्यातील वाकडेवाडी बस डेपोसमोरच खासगी ड्रायव्हर्सने गाड्या भरायला सुरुवात केली आहे. या शिवाजीनगर वाकडेवाडी बस डेपोसमोर एकीकडे एस टी कर्मचाऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन सुरू होतं तर दुसरी ट्रॅव्हल्स एजंट तिकीट दर वाढून एस टी प्रवाशांची राजरोज लूट करताना दिसतोय असा आरोप केला जातो. याच विदारक स्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे. पाहू शकतो हे सगळे एस टी कामगार अर्धनग्न जाऊन आंदोलन करतात आणि आपल्या भावना तीव्र भावना व्यक्त करतात. या आंदोलनात आता विजय एनटी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप सुद्धा सहभागी झाले. मला सांगा सानप साहेब, तुम्ही आंदोलनात सहभागी होण्यामध्ये काय भूमिका?
महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षापासून एसटी महामंडळाचे जे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होतोय मी आमच्या डोळ्यांनी बघतोय, पण हे होत असताना गेली 15 वर्षापासून त्यांचा बेसिक वाढत नाही आणि बेसिक न वाढता एसटीच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरवर एवढी मोठी जबाबदारी असते की ती जबाबदारी पार पडत असताना शासनामध्ये विलीनीकरण करावं म्हणून हे आंदोलन चालू आहे। पण मला सांगा, तुम्ही एकीकडे विलीनीकरण मागणी करते, मग सरकारने समोरच इथं गाड्या लावल्या प्रायव्हेट गाड्या, मग कसं सरकारला संप मोडून काढायचंय? उद्या यांचा गिरणी कामगार होणार नाही याची काळजी कोण घेणार? शासनाने जर अशा प्रकारचा निर्णय घेतला तर हे 100% चुकीचं आहे। शासनाला फक्त समीर वानखेडे ह्या प्रकरणावर लक्ष द्यायला वेळ आहे, वास्तविक एसटीच्या कर्मचाऱ्याकडे लक्ष देण्यासाठी शासनाकडे वेळ नाही। शासन ती वेळ मागते, तुम्ही ती देणार का? शासनाला आम्ही वेळ देतो, ती समिती खासदार आमदार यांना आपण समिती स्थापन करतो, 5 मिनिटात होतो, तसं आम्हाला 12 आठवडे दिलेत तर आमचा निकाल त्यांनी 12 तासात लावा, आम्ही त्यांना 12 तास वेळ देतो। मला सांगा याचा शेवट काय आहे तुमच्या आंदोलनाचा? एसटी जगली पाहिजे, कर्मचारी जगला पाहिजे, राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून नव्या गाड्या घेतल्या पाहिजेत। गेली 7 वर्ष राप महामंडळाने नव्या गाड्या घेतलेल्या नाहीत, शिवशाही भाड्याने घेतलेल्या आहेत, शिवशाही भाड्याने घेऊन एसटीचं खाजगीकरणाचा हा डाव चाललेला आहे। ही गोरगरीबाची एसटी जगली पाहिजे। ब्युरो जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत गुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। पुढे पाहूयात राज्यपालांच्या भेटीला आज क्रांती रेडकर गेलेल्या होत्या, क्रांती रेडकर वानखेडे, आणि यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, बघूया त्यांनी काय म्हटलंय। कमेंट नहीं कर सकती कुछ भी, लेकिन हाँ हमने अर्जी दी है, आगे देखते हैं क्या होता है। आपने अपनी सारी तकलीफें बताई है गवर्नर साहब को? जी हमने बताई है, हमने सब बताया है, जो पर्सनल अटैक्स हो रहे हैं नवाब मलिक जी से वो भी बताए हैं। थैंक यू। तो राज्यपालांच्या भेटी करता क्रांती रेडकर गेलेल्या होत्या, त्यांच्याबरोबर समीर वानखेडे यांच्या बहीण देखील होत्या, आणि यावेळी या भेटीनंतर नेमकं राज्यपालांशी तुमचा काय संवाद झाला, काय तुम्ही त्यांना सांगितलं, आपल्या समस्या तुम्ही त्यांच्यासमोर व्यक्त केल्या का, याबद्दलचे प्रश्न माध्यमांच्या वतीने विचारले गेले, यावरती क्रांती रेडकर यांनी उत्तर देऊ केलेलं आहे। समीर वानखेडे यांच्या बहीण आपण बघतोय, जिस्मिन। हमने निवेदन किया है और बोला है धैर्य रखिए, अब काफी आश्वासन दिया है। जस्मीन जी, आज क्या बात हुई, क्या आपने शिकायत की है आज? बताया है कि महाराष्ट्र आज तक की जो हिस्ट्री में महाराष्ट्र की किसी भी ऑफिसर की काफी पर इस किस्म से पॉलिटिकल कार्रवाई, जो बोलते पॉलिटिक्स भी महाराष्ट्र में आज तक जो भी आज तक की जितनी भी लड़ाई हुई है वो घर इतनी इतने घर के ऊपर नहीं हुई है, महिलाओं को नहीं लिया गया इसके अंदर, वो मैंने बात। राज्यपाल जी ने आपको क्या भरोसा दिया? आश्वासन दिया कि औरतों को जस्टिस दिया जाएगा और काफी अच्छा रहा। एक मिनट, अगला कदम क्या होगा आपका, आप क्या करने वाले? नवाब मलिक पर बहुत सारे आरोप लगे अंडरवर्ल्ड के, आप क्या कहना चाहेंगे? उस इंसान को बोल दो, हर दिन जो फुलझड़ी जलाने का काम करते हैं वो बॉर्डर्स के ऊपर खड़े तो काफी देश के लिए अच्छा होगा। अगला कदम क्या होगा आपका? दैट इज ऑल जो करते हैं सिटीजन गोइंग टू द कोर्ट फाइटिंग इट लीगली, दैट इज जो वही है, जो ही है नॉर्मल, जो हर एक नागरिक करता है, जो हर एक नॉर्मल राइट पर्सन करता है। स्टेटमेंट इन साइड दैट वी स्पोक अबाउट दैट द पॉलिटिक्स हैड बीन फॉर इन द हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र नेवर देयर हैज बीन एनी पॉलिटिशियन इन दैट लेवल टू गो टू दैट लेवल वेयर ही हैज इंक्लूडेड एनी विमेन। प्रेग्नंतर पाहूया, नागपूर जिल्ह्यात अजूनही 2 लाखाहून अधिक नागरिकांनी कोविड लसीचा पहिला डोसही घेतलेला नाही, आणि त्यामुळे नागपूर मनपानं 1 डिसेंबरपासून नागपूर शहरात कोविड लसीच्या पहिल्या डोससाठी पैसे आकारायचं ठरवलं आहे। तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन लसीचा पहिला डोस नागरिकांनी घ्यावा म्हणून महापालिकेनं हा निर्णय घेतला। यानंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।